वीर वुमन फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. त्याअंतर्गत सतीश हावरे दिव्यांग शाळेच्या विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याकरिता प्रोत्साहन देण्यात येत आहे. दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री पनवेलच्या गोखले सभागृहात गुरुवारी करण्यात आली. फाउंडेशनच्या या उपक्रमाने दिव्यांग विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी होण्याकरिता नक्कीच मदत होईल असा विश्वास फाउंडेशनचे अध्यक्ष अर्चना ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला. गोखले सभागृहात या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दिवे पणत्या तसेच शोभिवंत वस्तू प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या. वीर वुमन फाउंडेशनच्या सीमा जैन, अर्चना सोनी, श्रुती जैन, पूनम जैन, नम्रता बांठिया, अलका मेहता, सिंजल जैन यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा असे आवाहनही फाउंडेशनच्या वतीने यावेळी करण्यात आले. आज वीर वुमन फाउंडेशन ने इन बच्चों को एक मौका दिया है अपना कलाकारी लोगों तक पहुंचाने के लिए. इन बच्चों ने देखिए इधर रंग बिरंगे दिए बनाए हैं, माला बनाई है, कंदील बनाए हैं, रंगोली बनाई है. ये सब चीज़ों की जो ये इन लोग स्टॉल लगाया है, ये बेच के इनके जो पैसे आएंगे ये इनके स्कूल के लिए उपयोग होंगे. ये सब चीज़ें बेच के इनको क्या फ़ायदा होने वाला है, ये इनका एक सेल्फ कॉन्फिडेंस बढ़ेगा कि हाँ हम लोग भी कुछ कर सकते हैं, हमारी चीज़ें भी लोगों तक पहुँच सकती है और हमारी कलाकारी लोगों तक पहुँच सकती है. ये इनके लिए एक बहुत बड़ा फ़ायदा होने वाला है.